नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलमध्ये आपल्याला पुढे एकदम इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे आता कलाला असं वाटू लागलं आहे की अशोकनेही हा गुन्हा केलेलाच नाही जशी काजल निर्दोष आहे तशी अशोकही निर्दोष आहे आबांना ती सांगू लागते मला तुमची मदत हवी आहे तेव्हा आबा सांगतात आद्वेकला याला जी मदत हवी ती तू कर आद्वेक हो म्हणतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे रोहिणीला टेन्शन आलेलं असतं इचा काहीतरी नवीनच डाव आहे हिला अजून काहीतरी पुरावे मिळालेला आहे अशी तिला भीती वाटू लागती आणि म्हणते हिनी नेहमीच माझी वाट लावलेली आहे ला आता पुन्हा माझी काहीतरी वाट लावेल म्हणून ते आता बहिणीला सांगू लागते तुझी सून डोक्यात राहिली नाही तिला काय काय विचार येत आहेत तेव्हा सरोजही म्हणू लागते की तू आता नवीन काय हे काढलंय आधी तुला मी बोलत होते की माझ्याशी कर्मचारी अशी नाही तर तू म्हणे नाही माझी बहीण निर्दोष आहे मा आता अशोकही निर्दोष आहे हे तुला सिद्ध करायचं आहे तेव्हा कला म्हणते हो त्यांनीही काही केलेलं नाही असं माझं मला सांगते रोहिणी हे तिच्याकडे राग रागाने बघते तुझं तुला कधीही काहीही सांगतं आणि लगेच तू तसंच करायला बघतेस तसं काही होणार नाही पुन्हा तिला डाऊट येतो ती, डा ती परत ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर अजून काहीतरी आजूबाजूच्या व्हिडिओमध्ये ती शोधाशोध सुरू करू लागते तिच्या मदतीला आधी व्यक्ती जातो पण तिला काहीच मदत करत नाही एक ठिकाणी खुर्चीवर बसून राहतो मग ती, ती वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमधली सी सी टी व्ही फुटेज त्या दिवशीची बघू लागते तिला एकदम महत्त्वाची गोष्ट मिळालेली आहे ते पाहून तिचा आत्मविश्वास दुप्पट झालेला आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे आता तिने आद्वेकलाही बोलवलेला आहे की मला जो पुरावा पाहिजे होता तो मिळाला आहे तो तिने त्यालाही दाखवला त्याच्या चेहऱ्याचा रंग चुडून गेला मग पुन्हा ती घरी सगळ्यांना बोलवते रोहिणी म्हणते हे काय रोज रोजचे तुझे तमाशा आहे सगळ्यांना बोलवते सगळ्यांना काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणू लागते आणि पुन्हा ती सगळ्यांसमोर खऱ्यांचा अपमानही करू लागते हे खोरे खोटे पण पुन्हा आपल्या घरी परत काय येतात तेव्हा कला म्हणते जसं काजलने गुन्हा केला होता म्हणून सगळ्यांनी सगळ्यांना इथे बोलवलं होतं आता खरा गुन्हेगार मिळाला आहे म्हणून ते दाखवण्यासाठी मी सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे आबांनाही आश्चर्य वाटतं आबा म्हणतात काय आहे सुनबाई तुझ्या मनात तू मला सांगतेस का मग आबा तिला विचारू लागतात नक्की तुला काय सांगायचं आहे सगळ्यांसमोर बोलू शकते कुणालाही घाबरू नको मग मला सांगते मला माझं मन सारखं सांगत होतं जशी काजल निर्दोष आहे तसा अशोकही निर्दोष आहे म्हणून मी अजून काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता मग ती सांगू लागते आबा हे बघा मी लॅपटॉपमध्ये ती शूटिंग आणलेली आहे जशी इथे आपल्याला काजल दिसते ना मागे सरकत गेली तिच्याजवळनं अंगठ्या पडल्या आणि तिच्या बाजूला अशोक गेला मग त्या अंगठ्या कशा त्याने तिच्या बॅगमध्ये घातल्या मग पुन्हा काजलमंती होत आहे हे सगळं झालं आता पुढे प्र अंगठ्यांचा प्रवास तर इथे संपला ना मग पुढे काय झालं तेव्हा रोहिणीला टेन्शन येतं रोहिणीला घाम फुटलेला असतो आता ही सगळ्यांसमोर माझं नाव घेते हो, की काय काय होतंय म्हणून तिच्या पोटात गोळा येतो तिला खूप भीती वाटू लागते ती इकडे तिकडे भामट्यासारखी पाहायला सुरुवात करू लागते सरोज ती सरोजही बोलते की तू काहीतरी रोज रोज नवीन खूळ काढलेला असतं आता नवीन काय आहे ते सांगते का लवकर लवकर तेव्हा कला म्हणते मी जी महत्वाची माहिती काढलेली आहे ती मला सगळ्यांशी बोलायची आहे सांगायची आहे म्हणून मी सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे मला सरोजिनी मॅडमने जसं सा सांगितलं की इतक्या वर्षापासून कर्मचारी आपल्याकडे काम करत आहे ते कधी चोरी करणार नाही हे मला माझ्या मनात खटकत होतं म्हणून मी आणखी काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला रोहिणीला आणखी घाम फुटलेला असतो ही नवीनच काय दाखवणार तेव्हा रोहिणीनी रोहिणींनी सगळ्यांसमोर आरडाओरडा सुरू केला हे सगळं बंद करा का रोज का बग, काय रोज रोजची नाटकं आहे पण आबा म्हणतात हे बघ तिला काय बोलायचं आहे ते बोलू दे तू गप्प बस रोहिणी सगळं बंद करते लॅपटॉप आणि सगळ्यांना म्हणते संपला इथेच विषय अशोकच गुन्हेगार आहे पण कलाला सारखं वाटत असतं की आपण सगळ्यांना सांगायला हवं आदवेकही तिला म्हणत असतो जाऊ दे हा विषय आता इथे संपवूया आपण पण कला म्हणते इतकं सगळं झालं माझ्या बहिणीला मी निर्दोषही सिद्ध केलं पण तू काही मला सॉरी बोललेलं नाही तुला अजूनही सॉरीही बोलावं वाटलेलं नाही असं बोलल्यानंतर आदवे विचारात पडतो खरं त्या आईला साथ द्यायला हवी होती मी दिली नाही किती मूर्खपणा केला कला त्याच्याशी बोलत असते पण त्याचं लक्षच नसतं तिच्याकडे तो इतका त्याच्या विचारात डुबलेला असतो कला काय म्हणते त्याला लक्षातही येत नाही कला त्याला हाक मारते चांदे कर चांदेकर तेव्हा तो शुद्धीवर येतो तो, तो पुन्हा तिला विचारतो काय म्हणत होतीस तू पुन्हा सांगतेस का तेव्हा ती म्हणते रोहिणी आत्याने जो गुन्हा केला आहे तो कसा लपवला मग मा माझ्या बहिणीचा गुन्हा नसतानाही सगळ्यांसमोर किती आणण्याचा प्रयत्न करू लागले होते सगळेजण तुम्ही सगळे चांदेकर आहे ना खूप स्वार्थी आहे असं ती सगळ्या बोलू लागते चांदेकरांविषयी जेव्हा बोलताना कला म्हणते की तुम्ही सगळे स्वार्थी आहे हे ऐकल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं मग कलाला तो काहीही बोलत नाही कला म्हणते तुमच्याकडनं स्वारी ही शब्दाची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणा आहे असं म्हटल्यानंतर ती तिथून जायला निघते मग आदवे तिला हळूच म्हणतो की सॉरी मग ती मागे वळून बघते आता याचं नवीन काय इतका हळू काहीतरी बोललेला असतो तो मग ती पुन्हा वळून मागे बघते नक्की तुला काय म्हणायचं आहे रे चांदेकर असं विचारू लागते तेव्हा चांदेकर तिला पुन्हा सॉरी बोलतो त्याने बोललेल्या सॉरीनी त्याला तिला आश्चर्य वाटू लागतं बाप रे हा खडूस आपल्याशी माफी मागतोय ते पाहून तर तिला तिच्या कानावर विश्वासच बसत नसतो ती त्याच्याकडे बघते आणि तो त्याची नजर चोरत चोरत हळूच तिला सॉरी म्हणतो मग दोघांचा विषय संपतो सगळेजण टेबलवर जेवणाच्या आलेले असतात तेव्हा आबा सांगतात की उद्या वटपौर्णिमा आहे सुनबाई सरोज तू आता कलाला तिची पहिली वटपौर्णिमा आहे ना तिच्यासाठी तीछा छानशी पैठणी घेऊन दे सरोज म्हणते माझा मुलगा काय इला बायको मानत नाही मी काही सून मानत नाही इने उपास करावा अशी माझी काही इच्छाही नाही आबा तिला रागवतात ही बघ ती आपली सून आहे तिची पहिली वटपौर्णिमा तिचा सण चांगला साजरा झाला पाहिजे मग तिला छानशी पिवळ्या रंगाची पैठणी तिची ससू आणून देते आदिवेकची टक्कर लागून तिच्या गाळ्यातलं ला मंगळसूत्र वाढतं खाली आल्यानंतर आबा विचारू लागतं सुनबाई तू दिसते खूप सुंदर आहे पण तुझ्या गाळ्यात मंगळसूत्रच नाही काय झालं तुझं मंगळसूत्र कुठे आहे ते विचारल्यानंतर ती सांगते माझं मंगळसूत्र वाढलं मग आदवेकला आबा नवीन मंगळसूत्र घेऊन ये पेढीतनं सांगतात मग तो घेऊन येतो तो तिच्या हातात देत देत असतो आबा त्याला रागवतात असं हातात कोणी देतं का तिच्या गाळ्यात घालून दे ते मग तो स्वतःच्या हाताने तिच्या गाळ्यात मंगळसूत्र घालतो इकडे अशोक सापडतोय की काय म्हणून रोहिणीला टेन्शन आलेलं असतं रोहिणी त्याला फोन करते आणि त्याला म्हणते कुठे आहेस तू तेव्हा तो म्हणतो मी माझ्या घरीच आहे काय झालं मॅडम तेव्हा ती त्याला म्हणते तुला मी सांगितलं ना हे शहर सोडून थोडा दिवस बाहेर कुठेतरी निघून जायचं पुन्हा इथे सापडला नाही पाहिजे तुला शोधण्यासाठी आमच्या घरातली कोणतीही व्यक्ती येऊ शकते मला भीती वाटत आहे त्याच्यामुळे तू माझं नाव कोणाला सांगशील याचीही मला भीती आहे तुला हवे तितके पैसे घे पण माझ्या शहरातून तू निघून जा आणि माझं नावही तुझ्या तोंडामध्ये कधी येऊ द्यायचं नाही कधी तुला फोन केला आहे हेही तू कुणाला सांगायचं नाही तेव्हा म्हणतो नाही मी कुठेही जाणार नाही हे शहर हे शहर सोडून पुढे तो कलाला भेटायला ते तिच्या ऑफिसमध्ये जातो तिच्याशी एकांतात बोलायचं असतं तिला रिक्वेस्ट करत असतो की मी तुम्हाला भेटलो कुणाला सांगू नका मला तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे तेव्हा तो सांगू लागतो हे बघा मॅडम माझी मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो मला चोरी करायची नव्हती मला जबरदस्ती रोहिणी मॅडमने हे सगळं काम करायला लावलं हवं तर तुम्ही सी सी टी व्ही फुटेजचा दुसरा कॅमेरा आहे ना तोही तुम्ही चेक करू शकतात मी नाही नाही म्हणत होतो तरीही त्यांनी माझ्या हातात पैसे टेकवले मला जबरदस्तीने हे सगळं करायला लावलं मी इतके वर्षे झाली ह्या पेढीत काम करतोय मला असा अविश्वासघात करायचा नव्हता तेव्हा कला म्हणते तू प्रामाणिकपणे माझ्याशी सगळं येऊन खरं बोलला मला तुला मदत करायची इच्छा आहे मी नक्कीच तुझी मदत करेल सगळ्यांसमोर तू निर्दोष आहे हे सिद्धही करेल आणि तुला पुन्हा कामावरती ठेवायला सांगेल अशोक तिला म्हणतो मॅडम हवी ती मदत मी तुम्हाला करेल फक्त मला निर्दोष सिद्ध करा साहेबांनी माझ्यावर खूप उपकार केलेले आहे मला त्यांच्या उपकारांची जाणीव आहे असं म्हणून तो कलाच्या पाया पडू लागतो मला माझी नोकरी परत मिळावी म्हणून तुम्ही प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा सरांसमोर शब्दही टाका हवं तर तुम्ही कॅमेराही चेक करा आणि विश्वास नसेल बसेत बसत तर मग मी सगळ्यांसमोर माझा गुन्हा मान्य करेल असंही तो बोलू लागतो त्याने केलेली रिक्वेस्ट कला मान्य करते आणि मग तो म्हणतो तुम्ही जर मला खरंच कामावर परत ठेवलं तर मला खूप आवडेल आणि मी कोणाशी काहीही बोलणार नाही ह्या विषयावरती कलाला त्याने वचन दिलेलं आहे की ह्या गोष्टीवर रोहिणीचं नाव पुन्हा त्याच्या तोंडातून ना कधी घेणारही नाही पुढे तिने कॅमेरा चेक केल्यानंतर तिला जाणवतं कॅमेऱ्यामध्ये त्याच्या शेजारी रोहिणी उभी असते काजल तिला बघत असते काजलला डोळे वाटारून तिने पाहिल्यानंतर काजल घाबरते काजल हळूहळू हळू मागे मागे सरकत जात असते हे सगळं काही ती कॅमेऱ्यात पाहते तिच्या जवळनं त्या अंगठ्या पडल्या त्या उचलल्या त्याच्यानंतर रोहिणी चेहऱ्यावरचे हावभावही त्या कॅमेऱ्यात तिने पाहिले त्या हावभावावरनं ती लगेच मनात काहीतरी विचार करते हेही दिसतं तिच्याकडे रागाने पाहत असते ती तेही त्या कॅमेऱ्यात सगळं दिसतं मग तिने केलेला प्लॅन पुढे सुरू होतो ती हळूच अशोककडे जाते अशोकला जबरदस्ती डोळे वाटारून पाहते आणि बाहेर बोलवते त्याची इच्छा नसतानाही तो तिच्यासोबत जातो तिकडे गेल्यानंतर ती त्याला धमकी देते की मी तुला एक काम सांगत आहे तिथे नांगठ्या उचलायच्या त्या मुलीच्या बॅगेत घालायच्या असं सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये दिसू लागतं तो नकार देत असतो मॅडम मी असलं काहीही काम करणार नाही खूप वर्षापासून मी ते काम करतो मला असं चुकीचं काम सांगू नका तेव्हा ती त्याला धमकी देत असते जर तू माझं काम केलं नाही तर मी तुझी नोकरी घालवेल अशी धमकी दिल्यानंतर तो नको नको म्हणतोस तू मी नाही करणार जबरदस्ती त्याला पैसे देऊ करते त्याच्या हातांचे ॲक्शनही दिसते त्याच्यामध्ये तो नकार देत असतो हातांनी पण जबरदस्ती रोहिणी त्याचा हात खेचते त्या हातांवरती पैशाची नोटांचा बंडल ठेवते हे सगळं काही त्या कॅमेऱ्यात दिसू लागतं आणि रोहिणी त्याला धमही देत असते तुला मी सांगितलेलं काम करावंच लागेल जर केलं नाही तर मी तुझी नोकरी घालवेल त्या धाकेपोटी त्यांनी ते सगळं केलं असं सगळं तिने शूटिंग शोधून काढलेलं असतं आता ती आबांना सांगते आबा मला तुम्हाला अजून काहीतरी सांगायचं आहे तेव्हा आबांना ते ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो अशोक निर्दोष आहे त्याने काहीही गुन्हा केलेला नाही रोहिणी आत्ताने सगळा गुन्हा केलेला आहे हे सगळं काही फुटेजमध्ये तिने त्यांना दाखवलेलं असतं आणि आता सिद्ध झालं की रोहिणीने हा गुन्हा केलेला आहे रोहिणी खूप चिडलेली असते ह्या मुलीने नेहमीच माझं वाटोळ केलं आहे आणि आत्ताही तिनेच पुन्हा माझ्या वाटेत पाय घुसवला आणि माझं पुन्हा तिने वाटोळ केलं आता आबा चिडलेले आहे रोहिणीवरती आबांनी आता एक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानंतर काय परिस्थिती होती रोहिणीची हे पाहणंही खूपच रंजक ठरणार जे काही आबा आता निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागेल रोहिणीच्या चेहऱ्यावर बारा वाजलेली दिसत आहे रोहिणीला आता खूप टेन्शन आलं आहे आबांनी जो निर्णय घेतला त्याच्यानंतर तिचं जे काही झालं ते खूपच भयंकर आहे ते पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोनची घंटी वाजवायला विसरू नका म्हणजे व्हिडिओची पुढील नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आता रोहिणीचं काय झालं आहे हे पाहणं सगळ्यांना आवडणार आहे ते पुढचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोचवू आम्ही त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद